आता आपण बेरजेच्या तिसऱ्या टप्प्याकडे जाणार आहोत. या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना लेखी उदाहरण समजून घेऊन ते कसं सोडवायचं हे आपण बघणार आहोत. या टप्प्यामध्ये विद्यार्थी पहिलीत असल्याने अजून त्याला वाचून समजून घेणं जमत नसेल, तर तुम्ही स्वतः उदाहरण वाचा आणि ते विद्यार्थ्याला समजून घेऊन कसं सोडवता येईल हे बघूया. विश्वभर इथे लिहिलंय चला बेरीज करूया. काय लिहिलंय आणि इथे काही उदाहरण लिहिली, तर हे उदाहरण मी तुला वाचून दाखवते आणि मग आपण ते सोडवूया. चालेल. इथे लिहिलंय राजूकडे चार पेरू आहे. किती पेरू आहे? चार. मित्राने त्याला आणखी दोन पेरू दिले. किती पेरू दिले? तर आता राजूकडे एकूण किती पेरू झाले सोडवूया. आता मला सांग राजूकडे किती पेरू होते? चार. मग मी इथे चार घेते ना. चार हे कसे चिन्ह आहे? बघा राजूकडे चार पेरू आहेत. आपण चार इथे दिले. मित्राने त्याला आणखी दोन पेरू दिले. किती दिले? दोन. मग मी इथे दोन घेतले आणि पुढे त्यांनी विचारलंय तर राजूकडे एकूण किती पेरू झाले. बघा चार अधिक दोन म्हणजे आधी चार पेरू होते, नंतर मित्राने आणखी किती पेरू दिले? दोन. तर आता राजूकडे एकूण किती पेरू झाले? चारच्या पुढे दोन घर म्हणजे रेषा मारू. इथे मोजा किती रेषा मारू? चार. किती मारल्या? मी किती आहे? मी किती रेषा मारू आणखी? आता मोज मला किती पेरू झाले? किती झाले? सहा. मग इथे किती येईल? सहा. चार अधिक दोन बरोबर सहा. मग मला बघा राजूकडे चार पेरू आहे. मित्राने त्याला आणखी दोन पेरू दिले. तर राजूकडे एकूण किती पेरू झाले? किती पेरू झाले? बरोबर. बघा इथे आणखी एक उदाहरण लिहिले ते आपण वाचलं ना. टोपलीत सहा आंबे आहेत. किती आंबे? आईने टोपलीत आणखी दोन चिकू टाकले. किती टाकले? तर आता टोपलीत एकूण किती फळं झाली? आपण दिलेली माहिती इथे लिहून घेऊ. चालेल. टोपलीत किती आंबे? मग इथे किती लिहू? सहा. आईने टोपलीत आणखी दोन चिकू टाकले. किती चिकू टाकले? दोन. बरोबर. आता पुढे काय विचारते बघा. तर टोपलीत एकूण किती फळे झाली? बघा दोन. सहा अधिक दोन बरोबर किती? आठ. तुला येते किती? आता पुढचं उदाहरण मी वाचतो पूर्ण ही. योगेशकडे पाच गोट्या होत्या. किती गोट्या होत्या? त्याने खेळात आणखी तीन गोट्या जिंकल्या. किती गोट्या जिंकल्या? तर योगेशकडे एकूण किती गोट्या झाल्या? आता दिलेली माहिती आधी बघूया. योगेशकडे आधी किती गोट्या होत्या? बरं मी वाचते. योगेशकडे पाच गोट्या. किती गोट्या होत्या? मग इथे किती दिसली? चालेल. योगेशकडे पाच गोट्या होत्या. त्याने खेळात आणखी तीन गोट्या जिंकल्या. किती गोट्या जिंकल्या? मग इथे किती दिसली? बरोबर. आता पुढे काय विचारलंय? तर योगेशकडे एकूण किती गोट्या झाल्या? त्याच्या आपण काय करणार? बेरीज. काय करणार? काय बरोबर बेरीज? पाच अधिक तीन बरोबर आणखी किती गोट्या मिळत झाल्या? आता पाच अधिक तीन किती बरोबर. मग इथे किती दिसेल? योगेशकडे एकूण किती गोट्या झाल्या? आठ. बरोबर. छान बघ तुला.